नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातली लक्षवेधी बातमी ज्याने आपण या बुलेटिनची सुरुवात करतो आहोत. पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची फक्त चर्चा आहे. मातोश्रीवरच्या सूत्रांनी राजीनाम्याची बातमी फेटाळलेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, न्यूज 18 लोकमतनं कालच ही बातमी दिली होती की आज साधारणपणे 11:30-12 दरम्यान एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक शिवसेनेची होणार आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांची बैठक बोलावलेली होती आणि ती बैठक पार पडली आहे. या बैठकीत संजय राठोड येतात की नाही येत याची चर्चा होती आणि ते आले नाहीत. मात्र काही माध्यमांनी अशी बातमी चालवली आहे, पण फक्त अशी चर्चा आहे की संजय राठोड राजीनामा देतील, ही फक्त चर्चा आहे असं शिवसेनेकडून किंवा सूत्रांकडून आम्हाला कळतं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राठोड उपस्थित नव्हते. पूजा चव्हाण प्रकरण समोर आल्यापासून राठोड नॉट रिचेबल आहेत, त्यांना अजून अटक झालेली नाही. बैठक फक्त शिवसंपर्क अभियानाच्या संदर्भात होती. महाराष्ट्रामध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियान चालू होणार आहे. त्या संदर्भात सूचना आणि मार्गदर्शक काय नाही, पक्ष गावोगावी पक्ष पोहोचवण्याचेच काम आहे. संजय राठोड उपस्थित होते का? नाही, ते नव्हते. आणि भावना गवळी त्या होत्या, खासदार होते. नाही, तेच गावोगावी पोहोचायचं. थँक्यू. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली. राठोड यांचं मीडिया ट्रायल सुरू आहे असं वडेट्टीवार म्हणाले. त्याला असंच म्हणता येईल की मीडिया ट्रायल. खरं तर वडिलांनी स्पष्टपणे नाकारलं आहे, सगळ्यांनी नाकारलेलं आहे, कोणाचीही कौटुंबिक तक्रार नाही. परंतु कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं जे काम सुरू आहे, त्यातून एकदा या सगळ्या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हावी ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. आता महिलांच्या संदर्भात विषय सांगायचे झाले तर भाजपाचे, भारतीय जनता पक्षाचे एक डझन प्रकरणं सांगते. तिथे मात्र नैतिकता, नीतिमत्ता नसते. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना फारशी काही माहितीच नाहीये असं समोर आलंय, बघूया काय म्हणतात. मुळामध्ये मी अजिबात ते ओळखत म्हणजे माहितीच नाही मला. टीव्हीच्या माध्यमातून कुठेतरी असं ऐकलंय, बघितलंय, पण त्याची खरी ही माहिती खरंच मला माहिती नाही. आणि अशावर मी काय बोलणं सध्या तरी, पूर्ण माहिती घेणं आणि मग बोलू. संजय राठोडांनी आज राजीनामा दिली अशी चर्चा आहे आपल्याला काही नाही, याच्याबद्दल मला काही माहिती नाही. वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्री राज्यपालांकडे सुपूर्द करावा अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे. एकानं मारल्यासारखं करायचं, दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं असं होता कामा नये आहे. राजीनामा दिल्यावर निपक्षपातीपणे चौकशी व्हावी असंही दरेकरांनी म्हटलंय. मला वाटतं हे सरकार या ठिकाणी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतंय की काय, अशा प्रकारचं संशय त्या ठिकाणी वाढायला लागलंय. कारण बघाल, आज 9वा दिवस आहे, अजूनही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणं, त्याचा तपास करणं, दस्तऐवज घेणं आणि जे त्या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कथित मंत्र्याची क्लिप आली त्याची तपासणी करणं, फॉरेन्सिककडे पाठवणं, अशा प्रकारच्या सगळ्या जर आपण गोष्टी बघितल्या तर चालढकल करण्याचा प्रकार आहे की काय, असा चित्र दिसायला लागलं आहे.